यापूर्वी आपण सामाजिक कल्याण म्हणजे काय ते समजावून घेतले. सामाजिक कल्याणाकडे बघण्याचे अर्थशास्त्रामध्ये दोन दृष्टिकोन आहेत. एक आहे सनातनवादी दृष्टिकोन, प्रामुख्याने लिओ वॉलरा किंवा ए सी पिगू या अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेला तो दृष्टिकोन आहे की जो सामाजिक कल्याण ही संकल्पना सामान्य संतुलनाच्याद्वारे मांडण्याचा प्रयत्न करतो. ओके, दुसरा एक दृष्टिकोन आहे ज्याला आधुनिक दृष्टिकोन असं म्हणतात. ओके, त्याच्यामध्ये प्रामुख्याने विल्फ्रेड पेरेटो यासारखे अर्थशास्त्रज्ञ येतात. ओके, हा आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचा कल्याणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो प्रामुख्याने पेरेटोने ज्या बेसिक कन्सेप्ट मांडल्यात, मूलभूत संकल्पना मांडल्यात, त्याच्यावर आधारित आहे. पेरेटोने मांडलेल्या बेसिक संकल्पनांमधली एक महत्त्वाची संकल्पना आपण आज समजावून घेणार आहोत. ती संकल्पना म्हणजे पेरेटो ऑप्टिमॅलिटी, ज्याला आपण मराठीमध्ये पेरेटोची पर्याप्तता असं म्हणतो. ओके, विल्फ्रेड पेरेटोनं पर्याप्तता ही संकल्पना मांडली आहे. ओके, त्यांना अगोदर पर्याप्ततेची संकल्पना मांडून त्याने त्या आधारे सामाजिक कल्याणाची व्याख्या केली. पेरेटो असं म्हणतो की एखाद्या व्यक्तीच्या कल्याणामध्ये वाढ होत असताना, एखाद्या व्यक्तीच्या कल्याणामध्ये वाढ होत असताना, एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या कुटुंबाच्या, आपण एखाद्या घटकाच्या म्हणूया, एखाद्या घटकाच्या कल्याणामध्ये वाढ होत असताना समाजामधल्या दुसऱ्या कोणत्याही घटकाच्या कल्याणामध्ये घट होत नसेल तर ती स्थिती समाजाच्या कल्याणामध्ये वाढ दर्शवते. किंवा या उलट, एखाद्या व्यक्तीच्या कल्याणामध्ये घट होत असताना इतर दुसऱ्या कोणत्याही घटकाच्या कल्याणामध्ये वाढ होत नसेल किंवा घट होत नसेल तर ती स्थिती सामाजिक कल्याणामध्ये घट दर्शवते. ओके, म्हणजे पॅरेटो म्हणतो त्याप्रमाणे सामाजिक कल्याणामध्ये वाढ होत असताना समाजातल्या किमान एका घटकाच्या कल्याणामध्ये वाढ झाली पाहिजे. ओके, आणि ती होत असताना दुसऱ्या कुणाच्याही कल्याणामध्ये घट होता कामा नये, त्यांचं कल्याण स्थिरच राहिलं पाहिजे. ओके, म्हणजे इथं पेरेटो समाजातल्या सगळ्या घटकांच्या कल्याणाच्या बेरजेचा विचार करतोय. लक्षात घ्या, समाजाच्या सर्व घटकांच्या कल्याणाच्या बेरजेचा विचार करतोय. हे थोडक्यात इथं समाजाच्या सर्व घटकांच्या कल्याणाची बेरीज वाढली पाहिजे. ती त्याच वेळेला वाढेल ज्यावेळेला एकाच्या कल्याणामध्ये वाढ होत असताना इतरांचं कल्याण स्थिर असेल. ते घटता कामा नये, ते घटलं तर मात्र एकूण कल्याण वाढेल याची शाश्वत खात्री देता येत नाही. बरोबर आहे? किंवा समाजाच्या कल्याणामध्ये त्याच वेळेला घट झाली असं म्हणता येईल ज्यावेळेला एका घटकाच्या एका किंवा एकपेक्षा अधिक लोकांच्या कल्याणामध्ये घट होत असताना इतरांचं कल्याण मात्र स्थिर असेल, त्यांचं कोणाचंही वाढत नसेल. अशा वेळेला त्याच्यामध्ये घट झाली असं म्हणू शकतो आपण. ओके, पेरेटोनं मांडलेली ही संकल्पना आपण आकृतीच्या सहाय्याने समजावून घेणार आहोत. ओके, मात्र या संकल्पनेचं महत्त्व खूप आहे. म्हणजे उदाहरणार्थ अलीकडच्या काळामध्ये डेव्हलप झालेला कॉम्पन्सेशन क्रायटेरिया आपण पुढे जाऊन बघणारच आहोत. क्षतिपूर्तता तत्व आपण बघतो की ज्यावेळेला सरकार ज्यावेळेला एखादा प्रकल्प हाती घेतं त्यावेळेला त्या प्रकल्पाचा लाभ होणारे घटक वेगळे असतात आणि त्या प्रकल्पामुळे हानी होणारे घटक वेगळे असतात, ज्यांना आपण प्रकल्प ग्रस्त म्हणतो. ज्यावेळेला एखादं धरण होतं त्यावेळेला धरणाचा लाभ होणारे लोक वेगळे असतात, पण त्या धरणाला ज्यांची जागा जाते त्यांना तिथून उठून बाजूकडे जावं लागतं. तर त्यांचा त्यांच्या कल्याणामध्ये घट होते आणि काही लोकांच्या कल्याणामध्ये वाढ होते. पेरेटोचं तत्व असं सुचवतं की ज्यांच्या कल्याणामध्ये वाढ झाली आहे त्यांना पुन्हा कल्याणाच्या पूर्वीच्या स्थितीमध्ये आणलं पाहिजे, त्यासाठी त्यांना त्यांच्या जो नुकसान आहे ते भरून दिलं पाहिजे, नुकसान भरपाई दिली पाहिजे. ते ज्यावेळेला होतं त्यावेळेला समाजाच्या एकूण कल्याणामध्ये वाढ होते. येतं लक्षात? त्यामुळे या तत्वाचं महत्त्व खूप आहे. पुढच्या काळामध्ये डेव्हलप झालेलं बऱ्यापैकी अर्थशास्त्रामधला जो कल्याणाचा दृष्टिकोन तो याच्यावर आधारित आहे. ओके, आपण हे आकृत्या सहाय्यानं समजावून घेऊया. पेरेटोचा हा जो पर्याप्तता आहे ती पर्याप्तता स्पष्ट करण्यासाठी पेरेटोनं प्रोडक्शन पॉसिबिलिटी कर्व, उत्पादन शक्यता वक्र वापरला आहे. ओके, उत्पादन शक्यता वक्र म्हणजे काय? उत्पादन शक्यता वक्र हा कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या बाबतीत त्या अर्थव्यवस्थेमधले दोन उत्पादन घटक वापरून अर्थव्यवस्थेचं मॅक्झिमम किती उत्पादन केलं जाऊ शकतं याची शक्यता दर्शवतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा इथे आता बी आणि ए असे दोन उत्पादनाचे घटक आहेत, समजा लेबर आणि कॅपिटल, भांडवल आणि श्रम असे दोन घटक आहेत, आणि एखाद्या अर्थव्यवस्थेमध्ये ओ बी एवढंच भांडवल आहे आणि ओ ए इतके श्रम आहेत. हे सगळे श्रम वापरले आणि सगळे जर भांडवल वापरलं, ओके, तर अर्थव्यवस्थेमध्ये किती उत्पादन होऊ शकतं? समजा एक 10,000 नगांचं होतं, 1,00,000 नगांचं होतं, ते दर्शवणारा हा वक्र आहे. म्हणजे या वक्रावरचा जो
सगळे बिंदू आहेत हे एक एक समान उत्पादनाची पातळी दर्शवतात आणि ती मॅक्झिमम उत्पादनाची पातळी आहे, सर्वोच्च उत्पादनाची पातळी आहे. ओके, म्हणजे समजा सगळं भांडवल आणि सगळे श्रम वापरून समजा 1,00,000 नग तयार करता येतात, तर यातलं कुठलंही कॉम्बिनेशन वापरून 1,00,000 नगच तयार करता येतात. येतं लक्षात? म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये उपलब्ध असणारी साधनसामग्री वापरून अर्थव्यवस्थेमध्ये मॅक्झिमम उत्पादन जे घेतलं जाऊ शकतं, कमाल उत्पादन जे घेतलं जाऊ शकतं, ते उत्पादन आपण उत्पादन शक्यता वक्रांत दाखवतो. ओके, या उत्पादन शक्यता वक्राचा वापर करून आपण परेटोची पर्याप्तता ही संकल्पना समजावून घेतो आहोत. ओके, इथे मात्र आपण उत्पादनाच्या अंगाने हा वक्र वापरला नाही आहे, तर हा उपयोगितेच्या अंगाने वापरला आहे, म्हणजे थोडक्यात उपभोगाच्या अंगाने वापरला आहे. उत्पादन शक्यता वक्रच आहे हा, पण आपण वापरताना तो उपभोगाच्या अंगाने वापरतो आहे, उत्पादनाच्या नव्हे. ओके, समजा एक वस्तू आहे. ओके, एखाद्या वस्तूचं बंडल आहे की जे वाटून घेतलं जाऊ शकतं. समजा तांदूळ. ओके, म्हणजे दोन फॅमिली आहेत, दोन सख्ख्या भावांच्या फॅमिली आहेत, एका ठिकाणी राहत आहेत आणि एका ठिकाणी शेत करतायत. ओके, आणि समजा त्यांच्या शेतामधनं 100 किलो तांदूळ आले. ओके, त्यांनी आपल्याकडचे सगळं भांडवल आणि सगळं हे वापरून, श्रम वापरून, जमीन वापरून जे काय असेल ते 100 किलोचं उत्पादन झालं. ओके, आता या दोघांना वाटून घ्यायचं आहे. ते कसं वाटून घेतात त्यावरून त्यांना किती उपयोगिता मिळते हे अवलंबून राहतं. जर सगळ्याच्या सगळं 100 च्या 100 किलो जर बीनं घेतलं, 100 च्या 100 किलो जर बीनं आपल्याकडे घेतलं, याला काहीच दिलं नाही, तर बीला मिळणारी उपयोगिता OB इतकी आहे. म्हणजे बी हा जो बिंदू बी बिंदू आहे, हा बी बिंदू बी या कुटुंबाची त्या 100 किलो तांदळापासून उपलब्ध होणारी सर्वोच्च उपयोगिता दर्शवतो. सगळ्या सगळे तांदूळ जर बीनं घेतले आपल्याकडे, तर त्याला इथून एवढी बीपर्यंत ओपासून एवढी उपयोगिता मिळेल. ओके, सगळे तांदूळ जर एनं आपल्याकडे घेतले, बीला काहीच दिलं नाही, तर एला OA इतकी उपयोगिता मिळेल. येतं लक्षात? OA इतकी उपयोगिता मिळेल. आणि मग हा जर हे दोन बिंदू आपण जर जोडले, तर असा एक वक्राकार आकाराचा एक आपल्याला वक्र दिसतो. ओके, त्या वक्रावरचे बिंदू वेगवेगळी कॉम्बिनेशन दर्शवतात. म्हणजे समजा इथं समजा आपण F बिंदू घेतला, तर F बिंदूपाशी एनं समजा F बिंदूपाशी जे काही वाट्याला येईल ते वाटून घेतल्यानंतर एला ओ पासून समजा या एम इतकी OM इतकी उपयोगिता मिळेल, त्याच वेळेला या बीला समजा ही ON इतकी उपयोगिता मिळेल. ओके, त्यामुळे या वक्रावरचे बिंदू त्यांना वाटून घेतल्यानंतर तांदूळ एकमेकांमध्ये कशा प्रकारची उपयोगिता उपलब्ध होऊ शकते हे दर्शवतात. ओके, ठीक आहे. आता इथं याच्यामध्ये आपण पॅरेटोची ऑप्टिमॅलिटी समजावून घेऊया. ओके, पॅरेटो काय म्हणतो आहे? पॅरेटो असं म्हणतो आहे की समाजाच्या कल्याण, आता ह्या दोघांचा मिळून समाज असं म्हणायचं आपण, समाजामध्ये दोघंच आहेत असं आपण गृहीत धरतो आहे. ओके, समाजाच्या कल्याणामध्ये त्याच वेळेला वाढ होते ज्या वेळेला एकाच्या कोणाच्या तरी कल्याणामध्ये वाढ होत असताना दुसऱ्या कुणाच्याही कल्याणामध्ये घट होत नाही, त्याचं कल्याण स्थिर असतं, त्याच वेळेला समाजाच्या कल्याणामध्ये वाढ झाली असं म्हणता येतं. ओके, आपण सुरुवात या सी बिंदूपासून करूया. हा सी बिंदू आहे. ओके, हा सी बिंदू आहे. या सी बिंदूपाशी समजा ते दोघंजणं आहेत. ओके, आणि त्यांना ते समजा त्यांना कमाल उत्पादनापाशी ते पोचायचं आहे, त्यांना की कमाल उपलब्धतेपाशी पोचायचं आहे. आता सी बिंदूपाशी दोघांच्या कल्याणामध्ये कल्याणाची स्थिती अशी आहे की अजूनही त्यांच्या कल्याण वाढायला चान्स आहे. सी बिंदू स्थिती अशी आहे की या बिंदूपाशी दोघांना मिळणारा जे उपयोगिता आहे ती कमी कमी आहे. हे अजूनही आपली दोघंही आपापली उपयोगिता वाढवून घेऊ शकतात. ओके, उपयोगिता म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, बेसिक कन्सेप्ट आहे. ओके, वस्तूच्या अंगी असणारी गरज पूर्ण करण्याची क्षमता, त्याला आपण उपयोगिता असं म्हणतो. सी बिंदूपाशी दोघांना उपलब्ध होणारी उपयोगिता जी आहे ती कमी आहे. बरोबर ना? म्हणजे सी बिंदूपासून पुढे सरकायला दोघांना पण भरपूर वाव आहे. दोघं मिळून जर पुढे सरकले तर दोघांना मिळणारी उपयोगिता वाढत जाऊ शकते. ओके, आणि दोघांचाही त्याच्यातून लाभ होऊ शकतो, दोघांचंही कल्याण वाढू शकतं. मात्र या कल्याणामध्ये वाढ होण्यामध्ये पॅरेटो म्हणतो त्याप्रमाणे ही वाढ एकाच्या कल्याणामध्ये होत असताना दुसऱ्याच्या कल्याणामध्ये घट होता कामा नये. एकतर दोघांच्या कल्याणामध्ये वाढ झाली पाहिजे, नाही तर एकाच्या कल्याणामध्ये वाढ होत असेल तर दुसऱ्याच्यामध्ये घट होता कामा नये, तरच पूर्ण समाजाचं कल्याण झालं असं म्हणता येतं. समजा सी बिंदूपासून ते डी बिंदूकडे सरकले. ओके, इथं सी डी आणि सी ई हे लंब अंतरामध्ये आहेत, एकमेकांना लंब आहेत, इथं 90 कोण होतो असं आपण म्हणूया. ओके, समजा सी पासून ते डीकडे सरकले. सी पासून जर डीकडे सरकले तर बीच्या या उभ्या अक्षर आपण बीची उपयोगिता घेतली आहे. ओके, बीच्या उपयोगितेमध्ये सी डी इतकी भर पडते. ओके, बीच्या उपयोगितेमध्ये सी डी इतकी भर पडते. बरोबर? मात्र याची उपयोगिता जी आहे, एची उपयोगिता, ती मात्र कुठेही वाढत नाही. बीची उपयोगिता वाढते, एची कुठेही वाढत नाही, मात्र एची घटत पण नाही.
त्यामुळे डी बिंदूकडे सरकणं हे सामाजिक कल्याणामध्ये वाढ घडवणारं आहे. ओके, याच पद्धतीनं इकडे समजा सीकडून ते ईकडे सरकले. ओके, सीकडून ते ईकडे जर सरकले तर काय होईल? सीकडून जर ते ईकडे सरकले तर एच्या कल्याणामध्ये वाढ होईल. सी ई इतकी ही एवढी वाढ होईल, बरोबर. त्याच वेळेला बीची उपयोगिता जी आहे की बीचं कल्याण जे आहे ते वाढणार नाही आहे, मात्र स्थिर आहे. ओके, त्यामुळे ही सुद्धा सामाजिक कल्याणामध्ये वाढ दर्शवणारी स्थिती आहे. ओके, आता इथं डी एफ ई हा जो अर्धवट वक्र आहे, हा जो कंस आहे डी एफ ई, या डी आणि ई हे दोन बिंदू मिळून या कंसावर ते कुठेही सरकले, कुठेही सरकले, ते दोघांच्या कल्याणामध्ये डीकडे सरकले तर फक्त एकाच्या कल्याणामध्ये वाढ होते, ईकडे सरकले तर फक्त एकाच्या कल्याणामध्ये वाढ होते किंवा उपयोगितेमध्ये वाढ होते. मात्र या या दोघांच्या दरम्यानचे जे बिंदू आहेत, समजा एफ बिंदू आहे, कुठलाही बिंदू घ्या, समजा एफ बिंदू आहे, यातल्या दोघांच्या दरम्यानचे जे बिंदू आहेत त्या दोघांच्या दरम्यानच्या बिंदूवर जर समजा ते सरकले एकमेकांशी ट्रेड करत तर दोघांच्या कल्याणामध्ये वाढ आहे. ओके, त्यामुळे डी एफ ई या कंसावरचे सर्व बिंदू हे सामाजिक कल्याणामध्ये वाढ सूचित करतात किंवा वाढ दर्शवतात. ते हे रिसोर्सेस किंवा स्रोत एकमेकांमध्ये वाटून घेत असताना ते जर डी पासून ई पर्यंत इथे कुठेही सरकले त्यांचा ट्रेड, तर सामाजिक कल्याणामध्ये वाढ होते. मात्र डी एफ ई या कंसाच्या बाहेरचे बिंदू जे आहेत, समजा जी हा बिंदू आहे किंवा इकडं एच हा बिंदू आहे, हे बाहेरचे बिंदू आहेत, ते मात्र सामाजिक कल्याणामध्ये वाढ सूचित करत नाहीत. ओके, कारण समजा उदाहरणार्थ ते जीकडे सरकले तर जीकडे सरकत असताना बीचं कल्याण वाढेल, बीची उपयोगिता वाढेल, मात्र एची घटेल. ओके, त्यामुळे एला कॉम्पन्सेट केलं पाहिजे, एला भरपाई दिली पाहिजे, तरच ते शक्य आहे. ओके, किंवा समजा ते सीकडून एचकडे सरकले तर एचं कल्याण वाढेल किंवा एची उपयोगिता वाढेल, मात्र बीची उपयोगिता घटेल. म्हणजे पुन्हा बीला जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत समाजाच्या कल्याणामध्ये वाढ झाली असं म्हणता येत नाही. येतं लक्षात? त्यामुळे पेरेटो म्हणतो त्याप्रमाणे इथे आता डी एफ ई या कंसावरच्या कुठल्याही बिंदूपाशी जर ते जात असतील तर ते किमान दोघांपैकी किमान एकाच्या कल्याणामध्ये तरी वाढ होते आणि दुसऱ्याच्या कल्याणामध्ये कुठेही घट होत नाही. त्यामुळे डी एफ ई हा कंस सामाजिक कल्याणामध्ये वाढ दर्शवणारा भाग आहे किंवा कंस आहे. येतं लक्षात? ओके, ही पॅरेटोच्या पर्याप्ततेची अट आहे, याला पॅरेटोच्या पर्याप्ततेची अट असं पण म्हणतात. ओके, ती अट काय आहे? की सामाजिक कल्याणामध्ये वाढ झाली असं त्याच वेळेला म्हणता येतं ज्या वेळेला एकाच्या कल्याणामध्ये वाढ होत असताना दुसऱ्या कोणाच्या कल्याणामध्ये घट होत नाही, किंवा सामाजिक कल्याणामध्ये घट झाली असं त्याच वेळेला म्हणता येतं ज्या वेळेला कोणाच्याही एकाच्या कल्याणामध्ये घट होत असताना दुसऱ्या कोणाच्याही कल्याणामध्ये वाढ होत नाही. येतं लक्षात? याला पॅरेटोची पर्याप्ततेची अट असं सुद्धा म्हणतात. येतं लक्षात?